खूप ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये खूप वारकऱ्याला अडचणी कोरोनाच्या वगैरे झालेल्या आहेत आणि खूप वारकऱ्याचे आम्हाला फोन आलेले होते महाराज महाराज यावर सोहळा होणार का नाही आम्ही सांगणं कोरोनाच्यामुळं सोहळा होणार नाही असं नाही काही वारकरी आमच्याजवळ ढसा ढसा रुळले महाराज आम्ही सांगणं कोरोनाच्यामुळं सोहळा होणार नाही असं नाही काही वारकरी आमच्याजवळ ढसा ढसा रुळले महाराज पाऊले चालती पंढरीची वाट संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज सकाळी 6 वाजता तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले आहे. गेले 2 वर्ष संतांचे पायी वारी सोहळे झाले नव्हते मात्र यंदा हा सोहळा होत आहे. आनंद सोहळा या आनंद सोहळ्यामध्ये राज्यभरातील लाखो भाविक सहभागी झालेले आहेत. आज आपण एका दिंडीशी बोलणार आहोत. आपल्यासोबत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील संत मोतीराम महाराज दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथा पाठीमागे 75 नंबरची ही दिंडी आहे आणि या दिंडीचे मालक श्रीधर भेंडेकर आपल्यासोबत आहेत. महाराज 2 वर्ष कोरोनामुळे वारी झाली नव्हती यावर्षी वारी सोहळा होतोय तर काय आनंद आहे. खूप ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये खूप वारकऱ्याला अडचणी कोरोनाच्या वगैरे झालेल्या आहेत आणि खूप वारकऱ्याचे आम्हाला फोन आलेले होते महाराज महाराज यावर सोहळा होणार का नाही आम्ही सांगणं कोरोनाच्यामुळं सोहळा होणार नाही असं नाही काही वारकरी आमच्याजवळ ढसा ढसा रुळले महाराज. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. तर यावर्षी एवढा आनंद आहे की ह्या आनंदाला पारावा नाही महाराज कारण का आमच्या अंगावर शहरी येत माऊलीची जर वारी म्हणलं ना आमच्या अंगावाशी शहरी येत जसे वैष्णव नाचत येत तसं यावर्षी एवढा आनंद आहे की गगनावरी असा माऊट शिकत नाही एवढा आम्हाला या वारकऱ्याला आनंद आहे आणि एवढे शासनचे असो सोशल मीडियाचे असो तुमचे आभार असो ह्यातर्फे आम्ही तुमचे आभार मानत आहोत. आम्हाला शासनानं परमिशन दिली त्याच्याबद्दल आम्ही आभार मानत आहोत. हे आमचे 2 शब्द वारकऱ्याचे जे शासनानं आम्हाला मंजूर केले त्याच्याबद्दल शासनाचे आम्ही धन्यवाद करू शकतो. धन्यवाद महाराज. मंडळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत भक्तिगीतं गात भगवंताचे नामस्मरण करत हे राज्यभरातील लाखो वारकरी आता आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात आळंदी देवाची.